सरोजींची आणि माझी ओळख होती म्हणजे एक 3-4 वर्षापासून आणि आम्ही आधीमध्ये भेटायचोही. माझं त्यांच्या घरी मालाडला जाणं व्हायचं पण आम्ही कधी काम केलं नव्हतं आणि मी त्यांना वेळोवेळी बोलवून दाखवलं की सरोजी माझी तुमच्या बरोबर काम करायची फार इच्छा आहे. आणि त्याही मला म्हणाल्या का नाही महेश मी नक्कीच करीन, मलाही आवडेल तुझ्या बरोबर काम करायला. आणि त्यांना मी नेहमी त्या महेशजी महेशजी म्हणायचे. मी त्यांना नेहमी सांगायचो मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही जी नका लावू माझ्या नावापुढे. नाही नाही म्हणतात की डिरेक्टरचा भी एक मान होत आहे आणि तुम्ही एवढं शून्यातनं हे आलेलं आहात आणि त्यांनी खूप शून्यातनं त्या वरती आलेल्या आहेत आणि खूप लोकांना हे माहीत नाहीये की त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी मराठीपासून केलेली आहे. त्याच्या मी जेव्हा माझ्या मराठी तारका शोच्या संदर्भात त्यांना विचारलं की सदस्य असं शो होतो तुम्ही कोरिओग्राफी करावी अशी माझी फार इच्छा आहे आणि 13 वर्ष माझ्या शोला होत आहेत त्यानिमित्तानं मी हा कार्यक्रम करतो, तर त्या लगेच तयार झाल्या आणि मी त्यांना सांगितलं की मराठीचं बजेट खूप कमी असतं सरोजी हिंदीसारखं नसतं. तर तेव्हा त्या म्हणाल्या आपल्या दोघांच्या मध्ये बजेट हा शब्द कधीच येणार नाही, मी तुझ्यासाठी कधी तुम्ही सांगा मी नक्कीच हे करीन. आणि त्या तयार झाल्या आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अनंत माने यांच्या एका मराठी सिनेमाच्या निमित्तानं त्यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये कोरिओग्राफी केलं ऍज अ कोरिओग्राफर नृत्य दिग्दर्शक आणि त्याचा त्यांना ते फार आनंद आहे. म्हणजे मराठी लोकांबद्दल त्यांना प्रेम आपुलकी तेव्हापासूनची आहे. आणि मग आम्ही भेटत राहिलो, त्यांनी माझ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गाणी बसवली, काही त्यांचीच गाणी जी हिट होती त्या गाण्यांवरती पण आम्ही डान्स ठेवले. आणि आमच्या तारकांना खरं खूप त्या नशीबवाण आहेत की त्यांना सरोजींकडे काम करायला मिळालं, त्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांना मिळालं आणि त्यांचं मारडाला गाणं आम्ही घेतलं होतं आता आमच्या कार्यक्रमात. तर त्यांनी ओरिजिनल त्या गाण्यात माधुरीला ते मारडालावरती त्यांनी एकाच वेळेस मारडालावरती त्यांना मला वाटतं 7 ते 8 एक्सप्रेशन वेगवेगळ्या स्टाईलनं ते केलेलं आहे. आमच्या इथे करताना पण मी म्हटलं की सरोजी ते म्हणाले नाही आपण थोडंसं वेगळं करूया. त्यांच्या लोकांना असं नको वाटायला की सरोजींनी तिथं मार्गाला जे माधुरीला केलंय ते तिथं हे केलंय, मी त्याच्यात आणखी वेगळेपणा देते. म्हणजे असं त्यांच्यामध्ये ना सातत्यानं वेगळं काहीतरी करण्याची जिद्द होती ना ती त्यांच्यामध्ये खूप होती. आणि मला त्या बाई एक आवडायचं की त्यांनी इतक्या अनंत अडचणी अनंत त्यांना लोकांनी अडथळे निर्माण केले त्यांच्या वाटेत, त्या सगळ्यात पार होऊन किंवा इतक्या धीरानं म्हणजे वैयक्तिक आयुष्यात पण त्यांची मुलगी गेली, एक घटना घडत गेल्या, त्यातनं कोसळून न जाता त्या बाई उभ्या राहिल्या. आणि त्यांना जेव्हा म्हणजे माझ्याकडे त्यांनी जेव्हा काम केलं तेव्हा त्या नुकत्याच आता एक आजारात बाहेर पडल्या होत्या, अशा तरी त्या दृष्टीनं काम करत होत्या, त्याचं मला कौतुक वाटत होतं. आणि कुठेतरी असताना की जेव्हा तुम्ही थोडीशी कामं कमी होतात किंवा इंडस्ट्री पासून तुम्हाला थोडंसं डावललं जातं तेव्हा कुठेतरी तुम्हाला पुन्हा एक नव्या जोमानं काम करायची एक संधी हवी असते. आणि ते मला वाटतं कदाचित मराठी तारका शोच्या निमित्तानं त्यांच्यात तो मी उत्साह बघत होतो आणि तो मला खरंच खूप कौतुकास्पद वाटलं आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं पण खूप होतं. आणि नेहमी पुण्यामध्ये येताना त्यांच्यासाठी काय आणि बेकरीचं हे आणायचं पदार्थ आणायचं ते त्यांना फार आवडायचं. आणि आजताही म्हणजे तारकांच्या शोमध्ये आम्ही त्यांचा सत्कार केला वहिलाजींच्या हस्ते, ते त्यांना खूप आवडलं आणि त्या म्हणायचं मला हे लाईफ टाईम गिफ्ट मिळाल्याकरता आहे मोठं. कारण का ज्यांच्या बरोबर मी कामं केली त्या वहिदाजी आशा पारे किलनजी अरुण इराणी हे सगळे एका स्टेजवर असणं आणि त्यांच्या बरोबर माझा सन्मान होणं याच्यासारखं मला भाग्य नाहीये. आणि आमचं एक बॅले करायचंही डोक्यामध्ये होतं, डान्स बॅले आमच्या चर्चाही व्हायची पण ते काय पुढे अपूर्णच. एकच म्हणत